नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्या लेसनमध्ये आपण एक्सटर्नल गिअर पंप या पंपाविषयी माहिती बघितली होती. एक्सटर्नल गिअर पंप हा देखील कशामधला प्रकार आहे, रोटरी पंपामध्ये येणारा पंप आहे. तर रोटरी पंपामध्ये नेक्स्ट जो पंप येणार आहे तो आहे वेन पंप. रोटरी पंप जो आहे तो आपण बघितलं तीन मुख्य मुद्द्याच्या आधारे चालतो, इनलेट ओपन, आउटलेट क्लोज. इनलेट ओपन म्हणजे आतमध्ये द्रव पदार्थ यायचं चालू असेल आणि आउटलेट क्लोज म्हणजे बाहेर पडण्याचं बंद असेल. त्यानंतर इनलेट आउटलेट क्लोज, दुसरा मुद्दा कुठला, इनलेट आउटलेट क्लोज म्हणजे आतमध्ये पण यायचं बंद असेल, बाहेर जायचं पण बंद असेल. त्यावेळेस फक्त काय होईल, द्रव पदार्थाचं प्रेशर वाढवण्याचं काम सुरू असेल. आणि तिसरी पोझिशन काय, इनलेट क्लोज आउटलेट ओपन. इनलेट ही जी बाजू आहे ती क्लोज राहणार आहे, आउटलेट ओपन असणार आहे. ह्या तीन मुद्द्याच्या आधारे आपला रोटरी पंप चालतो. रोटरी पंप महत्वाचा, मागच्या पाठामध्ये आपलं माझ्याकडून सांगायचं राहिलं होतं की रोटरी पंप हा मध्यम ते जास्त विस्कोसिटी असणाऱ्या द्रव पदार्थासाठी वापरला जातो. मध्यम ते जास्त विस्कोसिटी असणाऱ्या द्रव पदार्थासाठी आपण काय करतो, रोटरी पंपचा वापर करतो. ह्याच्यामध्ये जो द्रव पदार्थ आहे तोच काय करतो, केसिंग आणि पंपिंग एलिमेंटमध्ये सिलिंगचं काम करतो. है ना, पंपिंग एलिमेंट म्हणजे मागच्या पंपामध्ये आपण बघित होतो एक्सटर्नल गिअर, ह्या पंपामध्ये आपण वेन बघणार आहे आणि केसिंग, ह्या वेन आणि केसिंगमध्ये सिलिंगचं काम करणार आहे. मागच्या लेसनमध्ये सांगितलं होतं की आपण जर माठ घेतला त्यात पाणी भरलं तर पाणी झिरपायला कमी वेळ लागेल, आणि ऑइल जर भरलं तर ऑइल झिरपायला कमी वेळ जास्त वेळ लागेल. म्हणजेच काय की विस्कोसिटी ऑइलची जास्त आहे, तर त्या ऑइलची विस्कोसिटी जास्त असल्यामुळे तो वाहण्यास विरोध करणार आहे आणि तो सिलिंगचं काम करणार आहे. म्हणजे माठ जरी सच्छिद्र असलं तरी त्यातनं त्याला ऑइलला गळायला वेळ लागणार आहे. तसं या पद्धतीमध्ये या पंपामध्ये आपण त्या गुणधर्मावर, द्रव पदार्थाच्या त्या गुणधर्मावर हा पंप आपण काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. सर्वप्रथम वेन पंप जो आहे तो वेन पंप पेट्रोलियम क्षेत्रामधील जे कारखाने असतील किंवा पेट्रोलियम उद्योग, ऑइल इंजिन वगैरे, ऑइल पंप वगैरे जे आहेत त्या ठिकाणी आपण काय करतो, वेन पंपचा वापर करतो. या पंपाच्या साहाय्याने आपल्याला जवळजवळ 500 ते 600 PSI पाऊंड्स पर स्क्वेअर इंच एवढं प्रेशर आपल्याला मिळवता येतं. तर आपण काय करूया, आता ह्या पंपाचे पार्ट बघूया. या पंपामध्ये केसिंग आहे, गोलाकार एक केसिंग आहे, त्याच्यामध्ये हा निळ्या कलरचा दाखवलेला आहे रोटर आहे, हा रोटर आहे, है ना. हा रोटर काय केलाय, हा केसिंगचा जो सेंटर असणार आहे, है ना, समजा इथं असेल केसिंगचा सेंटर, आपण बघितलं तर केसिंगचं सेंटर इथं येईल. आणि रोटर काय केलेला आहे, केसिंगच्या सेंटरला सोडून, है ना, वरच्या बाजूला थोडासा, म्हणजे काय केलं आहे, इसेंट्रिक. हा रोटर काय केलेला आहे, इसेंट्रिक बसवलेला आहे. समजा आपण हे जर केसिंग म्हटलं, आणि हा जर रोटर म्हटलं, हा रोटर काय केला आहे, एका शाफ्टवर बसवलेला आहे. हा काय केला आहे, रोटर एका शाफ्टवर बसवलेला आहे. ओके, हा रोटर काय केला आपण, समजा केसिंगचं सेंटर इथं असेल, केसिंगचं सेंटर तर ह्या सेंटर टू सेंटर ह्याला न बसवता, सेंटर टू सेंटर ह्याला न बसवता थोडासा वर बसवलेला आहे. वर बसवल्यामुळे काय झालं की तुम्हाला इथं चंद्राकृती अशी कोर निर्माण झालेली आहे, है ना. म्हणजे हा रोटर झाला, हा रोटर झाला आणि हा केसिंग झाला. केसिंगमध्ये रोटर काय केलं, इसेंट्रिक, एका शाफ्टवर काय केलेलं आहे, एका शाफ्टवर आपण असा बसवलेला आहे. ठीक आहे, रोटर, केसिंग आणि हे जे पिवळ्या कलरमध्ये दाखवलेले आहेत ते वेन्स आहेत. म्हणजे अशा ह्या अशा प्रकारच्या काय असणार ह्या आयताकृती ह्या ब्लेड्स आहेत. आणि त्याला काय केलेलं आहे, तर स्प्रिंग लोडेड आहे. म्हणजे आपण सायकलचं स्टँडला जसं स्प्रिंग लावलेली आहे तशा पद्धतीने तर स्प्रिंग काय केलेलं, लॉकिंग केलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे की ज्यावेळेस है ना या पोझिशनला थोडी दबलेली असेल, ह्या पोझिशनला स्प्रिंग पूर्णपणे उघडलेली असेल, आणि हा ब्लेड जो आहे तो सतत आपल्या केसिंगला काय करणार आहे, घासून फिरणार आहे. सतत काय होणार आहे, केसिंगला घासून फिरणार आहे. हा जो रोटर होता आपला, हा जो रोटर होता, ह्या रोटरला काय केलेलं आपण, आयताकृती गाळे पाडलेले आहेत. काय केलेले आहेत, सेंटर टू सेंटर असे आयताकृती काय करणार आहे, आपण गाळे पाडणार आहे. असा आयताकृती काय करणार आहे, गाळे पाडणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हा ब्लेड असा आतमध्ये बसवणार आहे. आणि हा स्प्रिंग लोडेड असल्यामुळे काय होणार आहे, तो स्प्रिंग लोडेड असल्यामुळे सतत असं केसिंगला घासून आपला ब्लेड फिरणार आहे, रोटर बरोबर आपला ब्लेड फिरणार आहे. मग हा रोटर जो आहे, ह्या रोटरचे आपण आता डायरेक्शन दाखवलेलं आहे, अँटी क्लॉकवाईज दाखवलेलं आहे, घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय.
तर सर्वप्रथम या पोझिशनला म्हणजे समजा जर आपण हा एक नंबरचा ब्लेड म्हणलं, 2, 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी आपण 6 ब्लेडचा वापर केलेला आहे, काही ठिकाणी 4 ब्लेड आहेत, काही ठिकाणी 2 ब्लेड वापरतात, दोन म्हणजे 2 पास 2 पेक्षा जास्त 2, 4, 6, 8 अशा वेगवेगळ्या संख्येमध्ये आपण काय करतो ब्लेडचा वापर करतो. पहिला ब्लेड काय झालेला आहे हा केसिंगला स्पर्शी केलेला आहे, दुसरा ब्लेड या ठिकाणी केसिंगला स्पर्शी केलेला आहे आणि आपण सुरुवातीला प्राइमिंग केलेलं असणार आहे, पूर्ण पंप सक्शन पाईप द्रव पदार्थांनी भरलेले असणार आहे. त्या पोझिशनला काय होणार, आपण ज्यावेळेस मोटर चालू करू म्हणजे आता प्राइमर चालू करू, शाफ्ट फिरणार आहे, शाफ्ट फिरला की रोलर फिरणार आहे, रोटर फिरणार आहे, रोटर फिरल्यानंतर आपले ब्लेड फिरायला लागतील. या पोझिशनमध्ये या बाजूने आउटलेटच्या बाजूला हा द्रव पदार्थ सिलिंगचं काम करतो आणि या ठिकाणी ह्या ब्लेडच्या ठिकाणी पण आउटर आउटलेटच्या बाजूने द्रव पदार्थ सिलिंगचं काम करतोय आणि द्रव पदार्थ काय झालेलं आहे सेक्शन झालेलं आहे. ही क्रिया चालू असतानाच 2 आणि 3 नंबर ह्या ब्लेडमध्ये काय झालेलं आहे द्रव पदार्थ, या ठिकाणी जो द्रव पदार्थ होता आपला रोटर फिरल्यानंतर काय असणार आहे ह्या ठिकाणी आलेला असणार आहे आणि एवढ्या जागेत बसलेला द्रव पदार्थ, जास्त जागेत बसलेला द्रव पदार्थ कमी जागेत, म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम जास्त आहे आणि या ठिकाणी व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम म्हणजे काय घनफळ, घनफळ जास्त आहे आणि या ठिकाणी घनफळ काय झालं कमी झालं, त्यामुळे काय होणार आहे घनफळ कमी झाल्यामुळं द्रव पदार्थाचं प्रेशर वाढलेलं असणार आहे. म्हणजे पहिल्या पोझिशनला आपण बघितलं आउटलेट, या ठिकाणी आउटलेट हे दोन्ही बाजूला सील झालं, दुसऱ्या पोझिशनमध्ये काय झालं इनलेटच्या बाजूला सील आणि इकडून आउटलेटच्या बाजूला सील, म्हणजे द्रव पदार्थ काय होईल या ठिकाणी प्रेशर वाढवण्याचं काम सुरू असेल, त्याचबरोबर काय झालं या ठिकाणी व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे प्रेशर वाढण्याचं काम सुरू असेल. 3 आणि 4 पोझिशनमध्ये काय झालं आहे इनलेटच्या बाजूला सिलिंगचं काम केलं आहे, ब्लेड आणि केसिंगमध्ये द्रव पदार्थ स्वतः सिलिंगचं काम केलेलं आहे आणि ह्या 4 नंबरच्या ब्लेडमध्ये सुद्धा केसिंग ब्लेडमध्ये द्रव पदार्थ स्वतः सिलिंगचं काम केलेलं आहे, त्यामुळं द्रव पदार्थ इनलेटच्या बाजूने सील होईल आणि 2 आणि 3 ह्या ब्लेडमध्ये ह्या द्रव पदार्थाचं जे प्रेशर वाढलेलं आहे हा प्रेशर वाढलेला द्रव पदार्थ 3 आणि 4 पोझिशनमध्ये काय होणार आहे हाय प्रेशरने आपल्याला आउटलेट मिळणार आहे. लक्षात आलं, पहिला पोझिशन 1 नंबर आणि 2 नंबर ह्या दोन्ही ब्लेडचं काय झालं आहे केसिंगला स्पर्श केलेले आहेत कारण स्प्रिंग लोडेड असल्यामुळं त्या ठिकाणी केसिंग आणि ब्लेडमध्ये काय झालं द्रव पदार्थ स्वतः सिलिंगचं काम केलं आहे, आउटलेटच्या बाजूने सील होईल तसंच या बाजूने आउटलेटच्या बाजूने सील होईल, म्हणजे पहिली पोझिशन इनलेट ओपन आउटलेट आउटलेट क्लोज, दुसऱ्या पोझिशनमध्ये काय झालं इनलेट आणि आउटलेट दोन्ही क्लोज, इनलेटच्या बाजूने हा ब्लेड 2 नंबरचा ब्लेड केसिंगला स्पर्श करतोय द्रव पदार्थ स्वतः सिलिंगचं काम करतोय आणि या ठिकाणी इनलेटच्या बाजूने आपलं काय असणार आहे क्लोज राहणार आहे आणि आउटलेटच्या बाजूने सुद्धा या ठिकाणी 3 नंबरचा ब्लेड क्लोजिंग करणार आहे आणि तिसऱ्या पोझिशनला 3 आणि 4 नंबरच्या ब्लेडमध्ये काय असणार आहे सिलिंगचं काम असणार आहे, इनलेटची बाजू सील असणार आहे आणि आउटलेटची बाजू आपली ओपन असणार आहे आणि हाय प्रेशरने द्रव पदार्थ मिळेल. म्हणजेच काय की हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाईपचा पंप असून सुद्धा आपल्याला काय होतं कंटिन्युअस डिस्चार्ज मिळतो, म्हणजे या ठिकाणी सक्शन सुरू असेल या ठिकाणी एकाच वेळेस ही क्रिया चालू असताना सक्शनची क्रिया चालू असताना या ठिकाणी प्रेशर वाढवायचं काम सुरू असेल आणि या ठिकाणी काय असणार आहे हाय प्रेशरने आपला डिस्चार्ज देण्याचं काम सुरू असेल, म्हणजे अखंडितरित्या डिस्चार्ज देणार आहे आणि स्मूथली आपल्याला डिस्चार्ज मिळणार आहे व्हेन पंपामध्ये. जी पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये जे लिमिटेशन होते ते लिमिटेशन आपण व्हेन पंपाच्या सहाय्याने काय केलेले आहेत दूर केलेले आहेत आणि याच्यामध्ये रेसिप्रोकेटिंग पंपापेक्षा कमी घर्षण कमी व्हायब्रेशन असणार आहे, फक्त प्रेशर आपल्याला मध्यम मिळेल, फक्त प्रेशर थोडंसं कमी मिळेल परंतु डिस्चार्ज क्वांटिटी सुद्धा बऱ्यापैकी मिळेल आणि हा पंप आपल्याला काय करणार आहे आपल्याला रेसिप्रोकेटिंग पंपापेक्षा निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. आता सध्याच्या रेफ्रिजरेटर असतील किंवा ए सी प्लांटमध्ये असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आता व्हेन पंपाचा आपण काय करतोय रोटरी पंपाचा वापर करतोय कारण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये बरंचसं घर्षण असणार आहे, ते घर्षण किंवा रेसिप्रोकेटिंग हालचाल असल्यामुळे व्हायब्रेशन असणार आहे ते दूर करण्यासाठी आपण काय करतोय रोटरी पंपाचा वापर करतोय. ओके.